नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल सुरगाणा तालुक्यात अतिदुर्गम असलेल्या तळपाडा या गावात सरकारी स्वस्त धान्य दुकानात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आणि लाभार्थ्यांसाठी सॅनिटायझरचाही प्रभावी वापर करत धान्य वाटप सुरू आहे स्वस्त धान्य दुकानदार सुभाष चौरे यांनी सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे त्यांच्या कुटुंबातले सदस्यही दुकानात येणाऱ्या नागरिकांचं कोरोना रोखण्याच्या उपाययोजना सॅनिटायझरचा वापर आणि स्वच्छता या विषयावर प्रबोधन करत आहेत तसंच नागरिकांना उभं राहण्यासाठी जमिनीवर पांढऱ्या रंगाने खुणा करून जागा तयार केल्या आहेत इथे शिधा वाटप रजिस्टरमध्ये नोंदी शिधापत्रिका हाताळणी ही कामं तात्काळ करून लाभार्थ्यांना धान्य वाटप होत आहे नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृती उपक्रमाचं स्वागत केलं आहे काळामध्ये आम्हाला न फिरता न फिरता त्यांनी आमच्या पर्यंत पाच किलो प्रमाणे तांदूळ आणि दोन दोन किलो डाळ हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि मोदी सरकारचा आम्ही आभार मानतो कोरोनामुळं रोजगार आम्ही थांबलेले आहे तर आम्हाला सरकारकडून धान्य मिळेल आहे तर मग गहू तांदूळ आणि डाळ त्यावेळेस मोदी सरकारचे आम्ही आभार राहू